नमस्कार मित्रांनो, सत्यमेव जयते वार्ता आणि अनुसया आर्ट्स प्रेझेंट कल्चरल कट्टा या कार्यक्रमात मी शिरीष पवार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत कचरा या लघुपटाचे कार्यकारी निर्माते प्रितेश मांजलकर. प्रितेश, तुझं मी या कल्चरल कट्टा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. खरं तर आज हा पहिला एपिसोड आणि या पहिल्या एपिसोडच्या माध्यमातून लघुपट प्रदर्शित करण्याच्या आधी एक छोटासा जो कार्यक्रम आहे तो आम्ही या कल्चरल कट्ट्याच्या माध्यमातून त्या संपूर्ण टीमला या ठिकाणी बोलवून त्या लघुपटाच्या मागची जी स्टोरी आहे की लघुपट बनवताना त्यांना किती त्रास झाला किंवा लघुपटामध्ये कोणकोण त्यांच्यासोबत होतं या सगळ्यांसोबत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. सुरुवात करूयात कचरा या लघुपटाचे कार्यकारी निर्माते प्रितेश मांजलकर यांच्याकडून. प्रितेश, तुझं या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करतो. खरं तर कचरा हा विषयच खरं तर फार गंभीर आहे. आपण बघतोय की अनेक वर्षांपासून जे मेन होलमध्ये उतरून काम करणारे जे वर्कर आहेत त्यांना काय काय प्रकारच्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि मला असं वाटतं की नावावरून तरी तू ह्याच विषयाला हात घातला असशील, तर कचरा या लघुपटाबद्दल काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? खरं तर कचरा या नावावरून थोडंसं ते वेगळं लोकांना असं वाटतं की कचरा म्हणजे एक्झॅक्टली काय असेल, तर म्हणजे बाहेरच्या कचऱ्याबद्दल बोलतात असं लोकांना वाटत राहतं. पण ॲक्च्युली कचरा ही शॉर्ट फिल्म करताना आमच्या लोकांमध्ये हे होतं की बाहेरचा कचरा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपण यूट्यूबवर सर्च केलं कचरा या नावाने तर मग आपल्याला ढिगानं डॉक्युमेंटरी सापडतील की ज्यामध्ये कचरा या विषयाबद्दल बोललं गेलं आहे जो आपल्याला बाहेर दिसतो. पण आमच्या डोक्यात अशी कन्सेप्ट होती की आपण त्या कचऱ्याबद्दल बोलूया की जो लोकांच्या डोक्यात आहे, त्याबद्दल कोण बोलतच नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की हा जी शॉर्ट फिल्म आहे याची कन्सेप्ट आपली जातीवर बेस्ड आहे. जातीयवाद जो आपल्या भारतामध्ये कुठल्या पण आपल्या कानाकोपऱ्यात आपण गेलो की जातीयवाद हा आहेच आहे, म्हणजे आपण तिथून पळूच शकत नाही. तर म्हटलं मग यावरती घेऊन करूया. आणि मग करताना असं केलं की लोकांना असं वाटतं की कुठे आहे जातीयवाद, मुंबईत तरी कुठे शिल्लक आहे आता, फार दिसत नाही आपल्याला कुठे. पण हे त्यांना दिसत नाही, त्यांचे डोळे त्यांनी डोळे झाकून ठेवलेले आहेत की हां दिसत नाही आहे मला. पण मी इथे मुंबईत असताना मी खूप वेळा फेस केला आहे तो जातीयवाद. माझा एक मित्र आहे त्याने पण तो जातीयवाद फेस केलेला आहे. काय एखादं उदाहरण जर सांगशील? तेच पुढे सांगतो मी आता. आणि मग ते धरूनच मग मी ही शॉर्ट फिल्म केली. ही शॉर्ट फिल्म जी आहे ही सत्य घटनांवर आधारित आहे, सत्य कथेवर आधारित आहे. म्हणजे मला एका ठिकाणी एका सरकारी ऑफिसमध्ये मला ते फेस करावं लागलं. त्या जातीयवादामुळे माझं एक कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे. आणखी माझा एक मित्र आहे, त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं. बरं, हा मित्र म्हणजे डेंटिस्ट, त्याचं स्वतः क्लिनिक स्वतःच आहे, असा तो डेंटिस्ट मित्र. त्याचं एक मुलीवरती प्रेम होतं. पण जेव्हा त्यांच्या घरी बोलणी सुरू झाली आणि जेव्हा त्यांना कळलं की हा तथाकथित लोअर कास्टचा मुलगा आहे, तर त्याच्या वडिलांनी नाही म्हणून सांगितलं. आणि ही मुंबईतलीच गोष्ट आहे, असं पण की गावागावामध्ये फक्त घडतंय अशी घटना नाही आहे. तर मग अशा घटना घेऊन की जात हा फॅक्टर घेऊन आपल्या भारतामध्ये काय काय डावलं जातं, तर प्रेम डावलं जातं, प्रतिष्ठा डावली जाते, न्याय डावलला जातो, संधी डावलली जाते. तर हे चौफेर हे सगळे विषय घेऊन म्हटलं आपण या एका शॉर्ट फिल्ममध्ये मांडूया. तर मग आमचा प्रयत्न तोच होता की प्रेम, प्रतिष्ठा, न्याय आणि संधी ही कशी कशी जात बघून आणि आडनाव बघून डावलली जाते हा या पूर्ण याचा विषय. आणि नाव देण्याचं कारण कचरा असं, कारण काही एक समाज आहे, काही एक समाज असा आहे की आत्तापर्यंत त्यांना कचरा, त्यांना एक पर्टिक्युलर माणसं वाटत आलेली आहेत की ही माणसं म्हणजे कचरा आहेत. बरोबर, या माणसांना काही किंमतच नाही, या माणसांना काही व्हॅल्यूच नाही आहे. तर हा एक जी हा जो कास्टिझम आहे हा आमच्या डोक्यातला कचराच आहे. ओके, की तुम्ही एखाद्याला जेव्हा कचरा समजता तेव्हा ती तुमची जी मानसिकता आहे ती तुमची मानसिकता कचराच आहे. तर मग म्हटलं की आपण त्यांना हा आरसा दाखवूया की तुम्हाला कचरा एक्झॅक्टली कोण आहे ते वाटतं, पण कचरा एक्झॅक्ट कुठे आहे तो बघा मेंदूमध्ये कचरा. हा, तो जो कचरा, तर नावावरनं अनेक गोष्टी आपण अज्युम करू शकतो की कचरा नाव म्हटल्यानंतर काहीतरी कचऱ्याशी निगडीत गोष्ट असेल. पण त्या नावामध्ये दडलेला एक मतितार्थ खूप सुंदर पद्धतीने हा जातीयवाद, ही जाती व्यवस्था कचरा या लघुपटाच्या माध्यमातून प्रितेश आणि संपूर्ण सिद्ध आर्ट ह्या टीमने मांडलेली आहे. काय हा लघुपट बनवताना तू कार्यकारी निर्माता होतास प्रितेश, आणि तुला काय गोष्टी फेस कराव्या लागल्या की खूप इझिली सगळं अवेलेबल झालं? की बऱ्याचदा असं होतं की लघुपट आपण जेव्हा करतो, शॉर्ट फिल्म जेव्हा आपण करतो, तेव्हा मग सुरुवातच मग कॉन्सेप्ट काय असेल, मग कॅमेरा कोण करणार, मग लाइटिंग कोण करणार, मग साऊंड कोण करणार, मग पोस्ट प्रोडक्शन कोण करणार. खरं तर टीम जेव्हा होते तेव्हा या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी अडचण येतच असते. अशी काही अडचण तुला आली का किंवा एखादा असा मध्ये काही किस्सा घडला का ही गोष्ट होताना काय सांगशील? घडलं म्हणजे
सेम आपलं असतं की आपण शॉर्ट फिल्म करायला घेतो, आपले कन्सेप्ट तर ढिगाणे असतात, ही कन्सेप्ट भरपूर आहेत, पण मग आपला आपण जिथे अडतो तो सगळ्यात म्हणजे पैसा असतो. तिथूनच सुरुवात झालेली असते की आपण कसं कसं उभं करणार. पण शेवटी आमची इच्छाशक्ती एवढी भयंकर होती की म्हटलं काहीही झालं ते थांबायचं नाही, जे लागणार ते लागणार. मग आम्ही प्रकाश तांबे ज्याने आपण डिरेक्ट शॉर्ट फिल्म केलेली आहे, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणालो असं असं आपलं शॉर्ट फिल्म आपल्याला करायची आहे. मग तो पण प्रचंड बिझी होता, त्याची फिल्म त्यावेळेस चालू होती, त्यात त्याने वेळ काढला, म्हणाला की मी येतो. मग आता म्हटलं डी ओ पीचं कसं करायचं. मग एक विल्सन रणबिसे नावाचा आपला एक मित्र आहे, तो सध्या 2-3 सिरियसला डी ओ पी म्हणून काम करतो. मग त्याने पण शॉर्ट फिल्मची कन्सेप्ट ऐकली आणि त्याला प्रचंड आवडली, आणि तो पण तिथे अगदी फ्री ऑफ कॉस्ट काम करायला लगेच तयार झाला. आणि त्याने पण आपले 3 दिवस दिले, म्हणजे इथे माझी कॉस्ट कटिंग सुरू झाली. पण त्यानंतर माझा कॅमेरा होता, कारण मला कॅमेरा बाहेरून मागवायचा होता, आणि त्याला मग ऑस्मो आणि त्याला 5D वगैरे हवे होते, Mark III वगैरे. मग एक त्या कॅमेरा आम्ही अवेलेबल करून घेतले. आणि मग अडचण अशा फार काय आल्या नाहीत, कारण काय की आपले संबंध आपण तेवढे हे करून ठेवलेले आहेत. हा की कोण ना कोण उभा राहतो, म्हणजे मी म्हणालो की अरे शिरीष जरा असं गरज आहे तर शिरीष लगेच लगेच आपला उभा राहू शकतो. त्यामुळे फार अडचणी नाही आल्या. गोष्ट टेन्शन आम्हाला हीच होतं की आम्हाला आउटडोर शूट खूप होतं, इनडोअर आमचे 2-3 सीन होते, त्यामुळे काय कुठल्या घरात इझिली करता आले असते. पण आम्हाला नरीमन पॉईंट सारखा एरिया हवा होता की जिथे आम्हाला शूटिंग करायचं आहे. आम्हाला डम्पिंग ग्राउंड हवं होतं, डम्पिंग ग्राउंडला फोटो काढणं पण कठीण आहे. तर तो किस्सा एक भारी होता. डम्पिंग ग्राउंडला आम्ही चाललेलं की आम्हाला डम्पिंग एंडचा सीन आमचा डम्पिंग ग्राउंडच होता, आणि ते आम्हाला शूट हवं होतं. तर मी म्हणालो की आपण करूया. तर मग आमचा डिरेक्टर जो आहे प्रकाश तांबे, त्याचे भाऊ तिथे एका ठिकाणी कामाला आहेत, BMC मध्ये ऑफिसर आहेत. मग त्याने त्यांना कॉन्टॅक्ट केला की आम्हाला जरा ती डम्पिंग ग्राउंडला शूट करायचं आहे. तर म्हणाले परमिशनच नाही, व्हिडिओ नाही, फोटो पण तुम्ही काढू शकत नाही. मग म्हणाले काय करायचं, मग म्हणाले कॅन्सल करूया. तर म्हटलं नाही होणार कॅन्सल, म्हणजे कन्सेप्टची मोठी गरज मला हा जी आहे तीच आहे, मला पाहिजेच आहे. मग कसं करायचं. तर मग एकदा मी याच्या आधी 2-3 वर्षापूर्वी एकदा पथनाट्य करायला मी गोवंडीला गेलो होतो, आणि जिथे शिवाजीनगर बस डे बसस्थानक आहे त्याला लागून ते डम्पिंग ग्राउंडची एक मागची बाजू मला दिसते. तर त्याला म्हटलं तिथे पत्र मित्र घेऊन जाईल. मग आपण पुढचं म्हटलं बघूया कसं शूट करायचं. मग DOP प्रकाश तांबे, मी आणि माझा एक मित्र अक्षय, आम्ही चौघे तिथे गेलो. तर दाखवलं, म्हटलं बघा डम्पिंग ग्राउंड इथे दिसतो तुला. आणि मग DOP आणि ते आतपर्यंत घुसले, त्याने आधी एक मस्त छान शॉट घेतला अगदी व्यवस्थित. आणि मग त्याला म्हणाला की नाही जरा आम्हाला आणखी चांगला हवा. मग DOP चढला फेन्सवरती, म्हणजे त्यांची भिंत बांधलेली आहे डम्पिंग ग्राउंड, त्यावरती चढला आणि समोर पोलीस होते. आणि मग ते मागे लागले. मग त्यांचा मला फोन की प्रितेश इथून पळ, आपल्याला पोलीस पकडणार आहे, आता कसं म्हणणार आहे. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही असे पळालो ना की आम्ही गोवंडीत परत भेटलोच नाही, लारकमी घाटकोपरला भेटलो, कारण म्हटलं पकड चौघे पकडले जाणार आम्ही काय झालं तरी. मग तिथून सुटलो आणि मग झालं शॉर्ट फिल्म. म्हणजे फार अडचणी नाही आल्या, पण जे काय असतं की ऍक्च्युअली प्रोसेस आपली हीच तर असते शॉर्ट फिल्म करताना, जे काय गंमत येते, जे काय आपले ॲडव्हेंचर्स असतात सगळे. कारण नरीमन पॉईंटला सुद्धा आम्ही शूट करताना म्हटलं तर आउटडोरला शूट करतोय तर पोलीस असणार, हे मी पकडून ठेवले डोक्यामध्ये. पण एवढे असतील आम्हाला माहिती नव्हतं. 2-2 गाड्या समोर लागलेल्या, 4-4 लेडी कॉन्स्टेबल आमच्या पाठीमागे बसलेल्या आहेत, आणि आम्ही आपले कॅमेरे घेऊन शूट करतोय बिंदास. आमचा प्लस पॉईंट असा होता की यातला आमचा एक हिरो जो आहे तो त्याच्यावर त्या सफाई कर्मचारी आहे. हा तर तो त्या वेशामध्ये ते सफाईचं काम त्याचं चालू होतं. फार लोकांनी दिसतं, त्यांना असं वाटलं की डॉक्युमेंटरी. म्हणजे एक त्याला सांगून गेला आमच्या हिरोला की जरा हे नीट झाडू मारा, ते शूटिंग करतात. तो सांगायला लागला, म्हणा असं खूप छान झालं, मजा आली करताना, आणि खूप चांगली बनली पण आहे. म्हणजे आपण याच्यात खूप प्रत्येकाच्या माध्यमातून खूप खेळलो आहे, खूप सिम्बॉलिझम आपण वापरलेला आहे, कुठे 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 काय काय दडलेलं आहे. म्हणजे जो आपला 2 हिरोज आहे त्यातला एक आपण डेंटिस्ट दाखवलेला आणि दुसरा जो आहे तो जो सफाई कर्मचारी दाखवला. तर मग तो पूर्णपणे कचऱ्यावरच बोलतोय, पथनाट्यात काम करतो. ओके, आधीच दिसतं की तो पथनाट्यामध्ये काम करतो, कचऱ्याबद्दलच बोलतोय तो. बरं, तिथे रिव्हील होत नाही की एक्झॅक्टली कुठला कचरा आहे. आणि पथनाट्य संपताना तो म्हणतो की आपलं हे पथनाट्य जे आहे ते आपण गाडगे महाराजांना समर्पित करूया, की ज्याने बाहेरच्या कचऱ्यासोबतच त्यांनी आतल्या डोक्यातला कचरा आपला साफ केला, प्रयत्न केला. ग्रेट. खरं तर ह्या सगळ्या चर्चेमधून माझी पण उत्सुकता हा टीझर किंवा हा प्रोमो बघण्यासाठी वाढलेली आहे, तुमचीही वाढलेलीच असेल. खरं तर आता प्रितेशने ज्या प्रकारचे किस्से सांगितले याच्या मागे मेकिंगमध्ये काय घडलं आपण बघूयात. या कचरा या शॉर्ट फिल्मचा हा ट्रेलर. अहो, ही गोष्ट आहे घराची, घराची नाही हो, शहराची नाही, राज्याची नाही, देशाची. कसा वाटला ट्रेलर? नाही, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर ट्रेलर आवडला असेल तर आवडला असेल नसेल काही तुमची प्रतिक्रिया असेल तर खरंच आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि आता आपल्यासोबत आहेत या लघुपटाचे लेखक. नमस्कार. सुभाष नारायण,
आपण सुभाषशी चर्चा करणार आहोत की काय अनुभव होता या लघुपटाचा, तू संवाद आणि लेखक आहेस त्याचा, तर हा सगळा लघुपट करताना टीम सोबत तुम्ही काय मजा केलीत किंवा टीम सोबत लिहिताना किंवा हे सगळं कसं काय तुझ्याकडनं आलं तुझ्या लेखणीतून हे आपण सुभाषकडून जाणून घेणार आहोत. सुभाष, नक्कीच. खरं म्हणजे एक 1.5 वर्षापूर्वी आम्हाला या विषयावरती लघुपट करायचा होता आणि फार डिस्कशन करून की नेमकं काय करायचं कसं करायचं वगैरे. मी आणि प्रितेश नेहमीच टचमध्ये असतो आणि नेहमी काही ना काही आमचं चालू असतं. त्यात माझी लिखाणाची शैली, प्रितेश, मी आणि प्रकाश, म्हणजे मी जे काही लिहिलं आहे, सूचक काहीही लिहिलं किंवा प्रत्येकात्मक काही लिहिलं असेल ते यांना पटकन कळतं. तसंच एक साधारणतः वर्षभराची प्रोसेस गेली आणि फार चांगला अनुभव होता की फार सुंदर रीतीने सगळं प्रेझेंट झालेलं. प्रकाशने पण फार सुंदर रीतीने फ्रेम, प्रकाशच्या फार फ्रेम बोलक्या असतात आणि त्या बोलक्या फ्रेम या शॉर्ट फिल्ममध्ये तुम्हाला दिसतील, नक्कीच दिसतील. लिखाणाच्या बाबतीत तू काय सांगेल? लिखाणाच्या बाबतीत बेसिकली एक तर कचरा हा मानसिक कचरा आहे, मगाशी प्रितेशने सांगितल्याप्रमाणे. तसंच की होतं काय की आपल्या लहानपणापासून ना त्या अख्ख्या रूढींचा पगडा आपल्यावरती लादलेला असतो, पारंपरिक ज्या गोष्टी आपल्यावर लादलेल्या आहेत त्याचा. म्हणजे हात जोड आणि डोळे बंद कर, तर आजपर्यंत आपण हात जोडले तर डोळे बंद करूनच सगळं बघितलंय. बरोबर, डोळे उघडे करून बघण्याची जी सवय आपल्याला लागायला हवी ती कदाचित या शॉर्ट फिल्म पासून लागू शकेल. किंवा एक वैचारिक जो तोकडेपणा आहे आधीपासूनचा तो आपल्याला थोडासा घालवायला हवा आणि तो असा पटकन जाणार नाही आपल्यालाही माहित आहे, म्हणजे प्रत्येकाला माहित आहे. पण आपण एक प्रयत्न करायला हरकत नाही, जो प्रयत्न आम्ही नाटकांमधून, एकांकिकांमधून किंवा मग शॉर्ट फिल्म मधून, हा प्रयत्न सतत आमचा चालू असतो. आणि मी प्रितेश काय, प्रकाश काय किंवा टोटल टीम काय, सिद्धार्थ ही जी टीम आहे, प्रत्येक जण विचार करताना की एखादा कंटेंट करायचा तर हा आपल्याला का करायचा इथून सुरुवात होते आणि मग तो लिखाण कोण करणार, तर मग लिखाण कोण करणार, मग कामं कोण करणार, मग कोण काय करणार, कोण काय करणार, आणि अगदी छोट्यातली छोटी भूमिका देखील सगळे जण करायला तयार असतात की नाही मला इथे काम मोठं नकोय किंवा काही नकोय, आपण येतो, आपण इकडे काम करूया आणि छान एक काहीतरी विषय मांडतोय, हा फार महत्त्वाचा आहे. बरोबर. सिद्धार्थ ही एक टीम आहे, एक क्रिएटिव्ह टीम आहे. मी सुभाषला विचारेल की या टीमची तू थोडक्यात ओळख करून दे किंवा तुझ्या टीममधले कोणकोण तुझे मित्र काय काय करतात याबद्दल आपण प्रकाश आपण सुभाषकडनं जाणून घेऊया. या टीममध्ये बेसिकली सगळेच कलाकार आहेत, कलाकार म्हणण्यापेक्षा एक संवेदनशील व्यक्ती आहेत. ओके. आता या शॉर्ट फिल्म मध्ये ज्या मुख्य भूमिका केल्या आहेत, भरत घरपणकर आणि विनोद भालेराव. ओके. तर विनोद भालेराव स्वतः डॉक्टर आहे आणि ती त्याच्याच आयुष्यातली एक गोष्ट जी आहे जी त्याने मांडलेली आहे, त्याच्या स्वतःसोबतचा घडलेला किस्सा जो आहे तो त्याने तोच रोल केलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक तर त्यांना करताना फार सहजपणा येतो कारण त्यांची वैचारिक बॉन्डिंग आमच्या बरोबर तेवढीच आहे. बर. की प्रत्येकाला माहित आहे की आपल्याला काय मांडायचं आहे, काय करायचं आहे. इवन प्रकाशलाही माहित असतं, विल्सन रणविजे जो या अख्ख्या शॉर्ट फिल्मचा DOP होता त्यालाही माहीत होतं. किंवा अगदी कुठलाही कलाकार ज्यांनी छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत त्यांनाही माहीत होतं की आपल्याला काय करायचं आहे. आणि टोटल टीम जी आहे ती फार मेहनती आहे, मेहनती म्हणण्यापेक्षा फार वैचारिक मेहनती आहे, म्हणजे विचारांनी फार मेहनत करते ती की आपल्याला हे करायचंय तर का करायचं. उगाच कुठल्याही गोष्टी करत नाहीत. अगदी भरत किंवा विनोद भालेराव यांनी मग दादा हे काय करायचं, हे नेमकं का बोलतोय, हे वाक्य का बोलतोय, किंवा हे वाक्य आपण बदललं तर प्रत्येकाला प्रश्न पडतात, उत्तर एक करून आपण पुढे. हा हा, अगदी. आणि मग हे वाक्य बदललं तर चालेल का, किंवा या वाक्यात आपण थोडस हे ऍडलिप करूया का, किंवा काय 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 इथपासून सगळं. की वाक्य बदलता नाही त्यांचा विचार असतो की नाही हे लिहिलेलंच घ्यायचंय की आपल्याला काही वेगळं लिहाय बोलायचंय, वेगळं बोललं तर चालेल का, वेगळे भाषा वापरली तर चालेल का. इथपत सगळी मेहनती टोटल टीम आहे. खऱ्या अर्थानं टीम वर्क शिवाय कुठलंही काम हे पूर्णत्वास जात नाही हे तुम्ही सिद्धार्थ टीमच्या या लेखकाकडून सुभाषकडनं आपण जाणून घेतले. आता तुम्हाला उत्सुकता असेल की ट्रेलर तर आपण पाहिला पण पूर्ण लघुपट, पूर्ण शॉर्ट फिल्म कधी पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? तर 15 फेब्रुवारीला आपण सिद्धार्थच्या चॅनेलवरती ही शॉर्ट फिल्म आपण रिलीज करतोय. ओके. सिद्धार्थचा चॅनल सबस्क्राईब करायसाठी पण तू अपील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करू शकतोस? बिलकुल बिलकुल. सिद्धार्थचं चॅनल अजूनही क्रिएट झालेलं नाहीये. ओके ओके. पण 15 फेब्रुवारीला पहिली शॉर्ट फिल्म, सिद्धार्थचं चॅनल 15 फेब्रुवारी 2019 सिद्धार्थचं चॅनल त्याच दिवशी लॉन्च होईल आणि त्याच दिवशी ही शॉर्ट फिल्म त्यावरती रिलीज होईल. येस. तर डेट आपल्याला कळलीच आहे, 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला
तुमची उत्सुकता थोडीशी ताणून धरावी लागेल. मित्रांनो, आज कल्चरल कट्टा या कार्यक्रमामध्ये प्रितेश मांजलकर आणि सुभाष नारायण या दोघांशी आपण गप्पा मारल्यात. कल्चरल कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर तुम्ही शॉर्ट फिल्म मेकर असाल, जर तुम्ही गायक असाल, जर तुम्ही कुठले वादक असाल किंवा तुमच्याकडे कुठलीही कला असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहा, डिरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आणि नक्की आवर्जून याच्या पुढचे सगळे एपिसोड पाहण्यासाठी आमचा सत्यमेव जयते वार्ता आणि अनुसया आर्ट्स हा चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पाहत राहा सत्यमेव जयते वार्ता.